नमस्कार, श्री स्वामी समर्थ। बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर का 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर ते कसं करायचं, त्याचे नियम कोणते, रोज किती अध्याय वाचायचे, कुठल्या टायमात हे वाचन करायचं, त्याची सांगता कशी करायची, तर या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तुम्ही तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। तर बघा, सर्वात अगोदर गुरुचरित्र पारायण हे आपण कोणत्याही इच्छेसाठी किंवा आपल्या महाराजांची सेवा म्हणून करत असतो। गुरुचरित्र हा दिव्य पवित्र ग्रंथ आहे व आपली कोणतीही समस्या असू द्या ती या ग्रंथाच्या पारायणामुळे सुटतेच, पण इथे सुद्धा आपली श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे। आपली श्रद्धा आणि विश्वास जर का असेल आपला तर ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते। शक्यतो गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं करावं। गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं केल्यामुळे आपल्याकडनं ते व्यवस्थित होते आणि व्यवस्थितसुद्धा घडते। पण ज्यांना टायमिंग नाही, ज्यांना हे पारायण 3 दिवसातच करायचं आहे किंवा ज्यांना काही अडचणी आहेत, त्यांनी हे पारायण 3 दिवसात करू, 3 दिवसात कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे। तर 3 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला पूजेची मांडणी करायची गरज आहे। तुम्ही एखाद्या चौरंगावर, एखाद्या पाटावर स्वामी महाराजांचा किंवा दत्त गुरूंचा फोटो तुम्ही मांडू शकतात। तुम्हाला फोटो पुढे दिवा लावायचा आहे, धूप, दीप, अगरबत्ती जेही काही असेल ते तुम्हाला लावायचं आहे। फोटोला हार घालायचा आहे, फुलं व्हायची, पंचोपचारे आपल्याला फोटोची पूजा करायची आहे। आता हे पारायण आपण कुठल्या टायमात करायचं आहे किंवा हे वाचन कोणत्या टायमात करायचं आहे, तर बघा तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 4 वाजेपर्यंत याचे वाचन करू शकतात। बघा, तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जर का टायमिंग असेल तर शक्यतो तुम्ही हे पारायण, हे वाचन ब्रह्ममुहूर्तावरच करा। आणि जर का सकाळची तुमच्याकडे कामं असेल, बघा आता सगळ्यांनाच सकाळचे घाईचे कामं असतात, कोणाचे डबे असतात, कोणाचं आणखीन काही कामं असतात, तर सकाळी तुम्हाला वाचायला जर का टायमिंग मिळत नसेल तर तुम्ही सकाळची तुमची नित्यकर्मे, सकाळची रोजची कामे करून घ्या, देवपूजा करा आणि यानंतर तुम्ही निवांत हे वाचनाला बसला तरी चालणार आहे। म्हणजे तुमचं हे वाचनसुद्धा एका बैठकीत व्यवस्थित वाचून होईल। आणि जर का तुम्हाला सकाळी वाचायला टाईम भेटला नाहीच तर तुम्ही हे दुपारनंतर 4 वाजेपर्यंत कधीही वाचन करू शकतात। हे वाचायला फक्त तुम्हाला दुपारी 12 ते 12:30 जो टायमिंग आहे ह्या टायमात तुम्हाला हे वाचन करायचं नाही, कारण हा टायमिंग दत्तगुरूंचा, दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो 12 ते 12:30 या टायमात तुम्हाला हे वाचन करायचं नाही आहे। मग बाकी तुम्ही हे सकाळी करू शकतात किंवा हे दुपारनंतर 4 वाजेपर्यंत सुद्धा याचं वाचन करू शकतात। आता हे पारायण कोणकोण करू शकतो, तर बघा हे पारायण कोणीही करू शकतो। स्त्री असो, पुरुष असो, मुलं असो, लहान मुलं असो, आजी आजोबा असो, कोणीही, ज्याला ज्याच्या मनात येईल, ज्याची इच्छा असेल ते कोणीही हे पारायण करू शकतात। तर हे पारायण तुम्ही 3 दिवसाचं करणार असाल तर रोजचे तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहे ते आपण पाहू। तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 22 अध्याय वाचायचे आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला 23 अध्यायापासून 33 अध्यायापर्यंत वाचायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 34 अध्यायापासून 53 अध्यायापर्यंत वाचायचं आहे। म्हणजेच अवतरणिका संपूर्ण वाचून या पारायणाची तुम्हाला सांगता करायची आहे। बघा, या गुरुचरित्र पारायणामध्ये 1 ते 53 अध्याय असतात आणि हे अध्याय बरीच मोठी मोठी असतात, त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 3 दिवसाचं पारायण न करता 7 दिवसाचं हे पारायण करा। म्हणजे तुम्हाला तुमचं टायमिंगसुद्धा पुरेल आणि पारायणसुद्धा तुमचं छान घडेल। जर का तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने 3 दिवसाचं हे गुरुचरित्राचं पारायण करू शकतात। आता हे पारायण वाचायला तुम्हाला साधारणतः किती टायमिंग लागू शकतो, तर बघा जर का तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर तुम्हाला रोज 3 ते 3.5 तास हे अध्याय वाचायला लागू शकतात। ज्यांना सराव आहे त्यांना 2-2.5 तासातसुद्धा त्यांचं हे वाचन पूर्ण होऊ शकतं। त्याचप्रमाणे जर का तुम्ही 3 दिवसाचं हे पारायण करणार असाल तर तुम्हाला 1 दिवसाला 4 ते 5 तास वाचायला लागू शकतात। तुमचे रोजचे हे अध्याय वाचन झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे, पोतीला नैवेद्य रोजच्या रोज तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवण करायचं आहे। तुम्ही जर का अगोदर 7 दिवसाचं पारायण केलेले असेल तरच तुम्ही हे 3 दिवसाचं पारायण करा, कारण ज्यांना 7 दिवसाचं पारायण केल्याचा अनुभव आहे त्यांच्यासाठी हे 3 दिवसाचं पारायण करायला काही अवघड नाही। पण जर का तुम्ही पहिल्यांदा पारायण करत असाल आणि तुम्ही जर का 3 दिवसाचं पारायण करायचं ठरवलं तर तुम्हाला थोडंसं हे अवघड जाणार
जाणार आहे किंवा तुम्हाला थोडा पहिल्यांदा त्रास होणार आहे, त्यासाठी पहिल्यांदा जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही सांगते तुम्ही हे 7 दिवसाचंच पारायण करा. हे वाचन करताना बघा तुम्हाला त्या त्या दिवसाचं संपूर्ण अध्याय तुम्हाला त्या त्या दिवशीच पूर्ण वाचायचे आहे. म्हणजे जर का तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय वाचणार असाल आणि जर का तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 10 अध्याय वाचले बाकीचे पेंडिंग ठेवले तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी कंप्लीट नाही करू शकत. तुम्हाला 1 ते 22 म्हटलं तर 1 ते 22 अध्यायच तुम्हाला एका दिवशी करायचे आहे आणि ते सुद्धा तुम्हाला एका बैठकीतच करायचे आहे. तुम्ही जर का तुमच्या इच्छापूर्तीसाठी जर काही पारायण करणार असाल तर तुम्हाला एका ठिकाणी बसून एका बैठकीतच हे अध्याय पूर्ण करायचे आहे. तुम्ही म्हणता मी अर्धे सकाळी वाचते अर्धे दुपारी वाचते तर असं चालणार नाही. तुम्हाला एका बैठकीतच तुमचे जे ज्या दिवशीचे जेवढे अध्याय असतील तेवढे अध्याय हे पूर्ण वाचायचे आहे. आता जर काही तुम्ही पारायण करत असाल तर हे पारायण करत असताना तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला गादीवर झोपायचं नाही आहे, तुम्ही जमिनीवर सतरंजीवर झोपायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे पारायण चालू असताना बाहेरचं अन्न सेवन करायचं नाही आहे. जर का कोणी जॉबला असेल, कोणाची मेस चालू असतील, त्यांना बाहेरचं जेवण घेतल्याशिवाय पर्याय नसेल, त्यांनी काय करायचं, जेवणा अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग हे जेवण करायचं आहे आणि त्यानंतर घरी तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. बघा 1 माळ मंत्र जप करा, 3 माळी मंत्र जप करा, 5 माळी मंत्र जप करा, पण तुम्हाला घरी 1 माळ का होईना गायत्री मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. तर ह्या पारायणाची सांगता कशी करायची, तर बघा इतर पारायणाला आपण जशी सांगता करतो तशी सांगता आपल्याला करायची आहे. बघा आपलं वाचन झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही साधा स्वयंपाक करू शकतात, पुरणाचा स्वयंपाक करू शकतात आणि यामध्ये तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी ही नवसरता करायची आहे. तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केला तरी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी ही करायची, म्हणजे करायचीच आहे. आणि तुम्हाला तुमचं वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. नैवेद्य तुम्हाला 4 दाखवायचे असतात. बघा, 1 स्वामींसाठी, 1 दत्तमहाराजांसाठी, 1 पोतीसाठी आणि 1 तुम्हाला गाईसाठी नैवेद्य काढून ठेवायचा असतो. बघा या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे. त्यानंतर तुम्ही सांगतेमध्ये तुम्ही एखादं जोडपं जेवू घालू शकतात, ब्राह्मणाला शिधा देऊ शकतात, मंदिरामध्ये दानधर्म करू शकतात किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही दक्षिणा देऊ शकतात किंवा तुम्हाला जर का ब्राह्मणाच्या जोडीला जेवू घालायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. म्हणजे जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमच्या या पारायणाची सांगता करू शकतात. आता बघा, गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाणारं पारायण आहे. हे आपल्या आयुष्याचं कल्याण करतं. तर बघा, तेव्हा जे नवीन सेवेकरी असेल आणि जे पहिल्यांदा जर का हे वाचन करणार असेल, हे पारायण करणार असेल, तर त्यांना 5 ते 6 तास हे वाचनाला लागणार आहे किंवा 7 तास सुद्धा लागू शकतात. त्यांची जर का तयारी असेल एका ठिकाणी बसून 5 ते 6 तास वाचन करायची तरच त्यांनी हे पारायण करा, नाहीतर त्यांनी 7 दिवसाचं पारायण केलं तरी चालणार आहे. आता बघा, हे वाचताना ते आपल्याला एका सुरात वाचायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या वाचण्याचा आवाज येईल इतपत आवाजात आपल्याला हे वाचन करायचं आहे. नुसतं वाचायचं म्हणून आपल्याला हे वाचायचं नाही. बघा, ह्या ग्रंथातील शब्द हा घेण्यासारखा आहे, हा समजून घेण्यासारखा आहे. तर हा शब्द आपल्याला समजला पाहिजे आणि तो समजून घेऊनच आपल्याला हे वाचन करायचं आहे. नुसतं वाचायचं म्हणून वाचन करू नका, त्यापेक्षा तुम्ही हे पारायण नाही केलं तरी चालणार आहे. तर बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तरीसुद्धा अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात, त्याचा रिप्लाय मी नक्कीच देईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.